कोरोनाच्या संकट काळात कोपर गावात सॅनिटायझरच्या राजकारणाने चांगलाच पेट घेतला आहे. या साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी संजीवनी उद्योग समूहाकडून कोपर गावात सॅनिटायझरचे मोफत वाटप करणार असे जाहीर केले होते, परंतु तालुक्यातील जनतेची दिशाभूल व फसवणूक केली जात आहे असा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्या सर्व आरोपांना खंडन काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. नाम मात्र दरात त्या 180 ml बॉटलची किंमत MRP 90 रुपये आहे, पण संजीवनी उद्योग समूहाने ती ग्रामपंचायतीला 16 रुपये बेसिक व त्याच्यावर 18% GST 4 रुपये असे टोटल 20 रुपये प्रमाणे ते ग्रामपंचायतीला दिलेला आहे प्रत्येक. आणि कोपरगाव शहरात 8 दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित होता. दोन्ही गट नेत्यांनी दादांकडे मागणी करून आणि स्वस्त अल्पदरात देण्याची मागणी केली, परंतु नगरपालिकेकडून कोणताही रिस्पॉन्स न आल्यामुळे आदरणीय दादांनी 2 दिवसापूर्वी निर्णय घेतला आणि कोपरगाव शहराला नगरपालिकेकडून कोणताही 1 रुपया न घेता पूर्ण शहरातील 60,000 लोकांना प्रत्येक घरात 180 ml ची बॉटल मोफत देण्याचं कबूल केलेलं आहे. ग्रामीणला ग्रामपंचायत व संजीवनी उद्योग समूहाच्या संयुक्त विद्यमानाने त्या नागरिकांना मोफत दिली व शहरात 100% मोफत दिलेली प्रत्येक घरात 1 बॉटल. यात कोणत्याही प्रकारचं राजकारण किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला नाही. जे काय आहे ते सरळ सरळ आहे. आपण कोणत्याही TV वरची बातमी असो, प्रिंट मीडियाची बातमी असो, कोणतीही बघा, क्रॉस चेक करा, एवढंच मी सांगू शकतो. पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे. कोपरगाव शहराला 2 पालक आहेत, एक काळे आणि कोल्हे. आज आजचे नाहीत, ते बऱ्याच वर्षापासून मला आठवत होतं, माझ्या लहानपणापासून कोपरगाव शहराची कोपरगाव तालुक्याची दुरावत आहे. त्यामुळं त्या दोघांनी काय करावं हे सांगण्याचा अधिकार देखील आपला नाही. ते जे करतात ते कोपरगाव शहराच्या दृष्टिकोनातून योग्य आहे तेच करतात, तेव्हा त्यांना आपण शिकवायला जाणं चुकीचा विषय हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, सॅनिटायझर आपल्याला मिळत आहेत, ही देत आहेत, हेही देत आहेत. दोघे जण देत असताना त्या दोघांच्या सॅनिटायझरमुळे जर कोपरगाव शहराची जी भागत असेल गरज निकड भागत असेल, आपण काय देतो हे एकदा पाहा ना. आपली कोपरगाव नगर परिषद 1 रुपयाचं काम करीत नाही, 1 रुपयाचं काही सॅनिटायझर देत नाही. त्याचप्रमाणे 14 वित्त आयोगामधून आपल्याला खर्च करायची परमिशन आहे असं असताना देखील या कोपरगाव शहरात 10 फवारण्या जास्ती झाल्या, किंवा जे कोपरगावातील जे याच्या खालचे लोक आहेत, दरिद्रेषेखालचे लोक आहेत, त्यांना देण्यासाठी शिदा दिलाय 15-15 दिवसाचा, असं काही कोपरगाव नगर परिषदेने त्या निधीमार्फत केलंय का, निधीच्या माध्यमातून केलंय का, असं पाहिलं तर त्याबाबत 0 हा रिझल्ट दिसतोय. हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. तेव्हा कोपरगाव नगरपालिकेने या दोघा त्यांच्या साठमारीत न पडता ते देतील ते घेऊन, बाकी अजून काय मागता आलं तर त्यांच्याकडे मागावं आणि त्याची आपली पूर्तता करून घ्यावी असं मला वाटतं. आतापर्यंत सगळ्याच नगराध्यक्षांनी याच पद्धतीने काम केलंय, आपणही त्याच पद्धतीने काम करावं अशी सध्याच्या नगराध्यक्षांना माझी विनंती राहील. त्यांच्या दोघांच्या भांडणात मारामाऱ्यात पडू नये असं कोपरगाव शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या अतिशय घातक अशी गोष्ट आहे असं मला वाटतं. तर ते म्हणे नाही बा, आता हे तर 20 रुपये दिलेलं आहे, पण कोळगडी कारखान्याचं 19 रुपयांनी आलं, मग राजकारण कोण करतंय? आणि जर देणाऱ्याच्या हातवर आहे, काळे आणि कोलींची नाळ जर ग्रामीण जनतेशी आणि शहरी जनतेशी जुळलेली आहे, नगरपालिका काय संबंध येतो यांना मदत करायची? ते डायरेक्ट जनतेशी नाळ जुळलेली आहे, ते जनतेला मदत करतील ना, हे कोण सांगणार? आपण तर कोणी काही देऊ शकत नाही. जे देत आहे त्यांचे आभार मानायचे, राजकारण न करण्यापेक्षा भेटू राहिलं गोरगरिबाला सामान्य जनतेला हा महत्वाचा विषय आहे. याच्यात राजकारणांना त्यांनी समजून घेतलं पाहिजे या गोष्टी. आपण तर काही देऊ शकत नाही, आपल्या खिशातून तर आपण रुपया दिलेला नाही कोणाला. आणि जे देऊ राहिले त्यांचं कौतुक करण्यापेक्षा, त्यांची बदनामी करण्यापेक्षा असं काही राजकारण करू नये. या लढ्यामध्ये आपण सर्व एक आहे, सर्व एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात शिवसेना गटनेते उपनगराध्यक्ष योगेश बागुल, माजी नगराध्यक्ष संजय सातबाई, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, नगरसेवक कैलास जाधव, स्वप्नील निखाडे, पराग संदान, पप्पू पडियार यांनी पत्रकार परिषद घेऊन संजीवनी उद्योग समूहाची भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की हे सर्व आरोप खोटे आहेत. कोरोनाच्या महासंकटात अशा प्रकारचे राजकारण करून जनतेला बेटीस धरले जात आहे.
गेल्या 2 दिवसापासून शहरासह तालुक्यात संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने प्रत्येक घरात 180 मिलीचे सॅनिटायझर मोफत दिले जात असल्याचे यावेळी या घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा.